ही मंडळी बघता नाही, ही माझ्या घरासमोरची सर्व झाडं आहेत आणि पाऊस थोडासा कमी झाला तर ना झाडांच्या पानांचा जो आवाज येतो ना तो थोडासा तुम्ही अनुभवा, बघा ऐकायला येतोय का? नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहायला पाहिजे, कारण आहे ना मस्त पावसाळा सुरू आहे आणि आज आहे ना एक स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असणार आहे माझा, कारण मध्ये एक दोन सबस्क्रायबर लोकांची पण एक रिक्वेस्ट होती की असा पाऊस पडला ना की त्या पावसामधून चुपचाप चालत जायचं आणि जे काय आवाज येतात, जे आजूबाजूचं दृश्य आहे ना ते अनुभवायचं, तर तेच मी आज करणार आहे. इकडे बघताय आता ना संध्याकाळचे 5 वाजलेत आणि हे जे समोरचं वातावरण तुम्ही बघू शकता एकदम अंधार पडला आहे आणि एकदम भरमसाठ पाऊस आला आहे, अचानक पाऊस आला आहे, कारण गणपतीनंतरचा जो पाऊस असतो ना तो नॉर्मली असाच असतो, दिवसभर ऊन असेल आणि संध्याकाळ झाली की एकदम अंधार होतो, कालकुट्ट आणि नंतर मग असा पाऊस चालू होतो. तर चला म्हणजे आता थोडंसं आपण पावसात जाऊया आणि पावसाचे जे काय आवाज आहेत ना, जे काय निसर्गाचं सौंदर्य आहे ना ते आज आपण अनुभवणार आहोत. माझी कॉमेंट्री थोडा वेळ बंद असणार आहे. तुम्ही आहे ना हा विजांचा कडकडाट म्हणा, हा ज्या पावसाचा आवाज आहे आणि रस्त्याने दिसणारं जे वातावरण आहे ते नक्की एन्जॉय करा. मंडळी जाम भारी वाटतंय, कारण आहे ना श्रावण महिन्यानंतरचा जो पाऊस असतो ना तो असाच अनुभवायला भेटतो, म्हणजे कधी येईल ना ते कोणी सांगू शकत नाही आहे. अचानक ऊन असतं, अचानक पटकन पाऊस येतो, तर त्यातलाच हा पाऊस आहे. तर आज जस्ट पाऊस अनुभवण्यासाठी मी बाहेर आलो आहे आणि खूप छान वाटतंय. हे पाठीमागे मंडळी भात बघताय, हे घराशेजारील आमचं भात शेती आहे. तर गावठणावर त्या दिवशी मी गेलो होतो, तिकडे भातं थोडीशी तयार होत चाललेत. इकडे बघाल ना, इकडे बघाल तर बघा कुठेतरी लोंबे आले आहेत, इथे एक आले, इथे एक आले आणि मध्ये आलेले आहेत, बाकी सर्व अजून यायच्या बाकी आहेत. तर म्हणजे असा पाऊस असेल आणि गरमागरम जर भजी खायला मिळाली ना तर खूप मजा येईल, पण आज आपल्याला काय मिळणार नाही आहे, कारण आत्ता ना संध्याकाळ झाले तर घरची जेवणं वगैरे पण बाकी आहेत, तर आई पण त्याच्यामध्ये बिझी आहे. तर आपल्याला आज असंच फिरायचं आहे थोडा वेळ आणि नंतर मग घरी जाऊया आपण, कारण पाऊस पण भरपूर आहे, विजा पण कडाडत आहेत. मगाशी तुम्हाला कॅमेरामध्ये आवाज आला की नाही माहिती नाही, आज मी मुद्दामहून ना मध्ये अशा क्लिप दाखवतो आहे तुम्हाला, कारण गावचा पाऊस पण जो अनुभवायची मजा असते ना ती पण कधी कधी घेतली ना तर खूप मजा येते. बघा पाठीमागे गडगडत आहे मंडळी. आपण मगाशी बाहेर पडलो ना तेव्हा बघू शकता तुम्ही कसला अंधार होता आणि आता इकडे बघताय ना, बघा थोडं उजाडलं आहे, त्या साईडून पण थोडासा पाऊस गेल्यासारखाच झाला आहे, पण विजा मात्र कडाडत आहेत बघा.
ही मंडळी बघता नाही, ही माझ्या घरासमोरची सर्व झाडं आहेत आणि पाऊस थोडासा कमी झाला तर ना झाडांच्या पानांचा जो आवाज येतो ना तो थोडासा तुम्ही अनुभवा, बघा ऐकायला येतोय का? पानांवरून आहे ना थेंब हळूहळू खाली येत आहेत तर टप 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 असा बघा आवाज येत असेल. हा मंडळी आवाज ऐकला ना तुम्ही तर रात्रीच्या वेळेला खूप भयानक वाटतो हा आवाज, तर कधी गावच्या साईडला वगैरे आलात ना तर पटकन घाबरण्याचं कारण नाही आहे. पाऊस वगैरे पडतो ना तेव्हा असे झाडांचे पानांचे जे आवाज असतात ना ते येत असतात, तर ते कधी पण पावसामध्ये तरी लक्षात ठेवायचं, नाहीतर कधी कधी कसं कोणी चालल्यासारखं सुद्धा वाटतं असे असे आवाज येतात. तर आपण आता वरच्या साईडला परत जाऊया. आपली जी गल आहे ना रस्त्यावरून खाली आलेली जी वाट आहे ना त्या वाटेला पण भरमसाट पाणी आलं असेल, तर आता तिकडे जाऊया. पाऊस आता हळूहळू थांबतो आहे तर पाणी किती असेल ते काय माहिती नाही, पण आपण तिकडे जाऊन बघूया. वरती आल्यानंतर बघू शकता तुम्ही सर्वीकडे ना कौलारू घरच दिसतील तुम्हाला. हे सचिनचं घर आहे, त्याच्या पुढे सुद्धा घरं आहेत खूप. इकडे बघताय मंडळी हे बघा, आता ना पाऊस थोडासा थांबला आहे त्यामुळे पाणी कमी झालं आहे, पण ही जी गल होती पहिल्यांदा म्हणजे छोटीशी वाट होती, आता त्याचा एक 3 वर्षापूर्वी रस्ता झालेला आहे, तर इकडे ना भरपूर पाणी असतं. आता थोडा पाऊस थांबल्यामुळे पाणी कमी झालं आहे पण इकडे पाणी भरपूर एकदम असतं. इथे बघू शकता हा खूप ना जुना टाईपचा वाडा आहे, म्हणजे पहिल्यांदा लोक अशी वाडा आहेत ना शिवायची, हा पेंड्याने आणि गवताने वाडा शिवला जातो, पण आताच्या काळामध्ये नॉर्मली आहेत ना तुम्हाला अशी कौलारू टाईपचेच वाडे दिसतील गावच्या साईडला, असे वाडे क्वचितच दिसतात. तर पावसामध्ये आहे ना हे वाडे बघायला खूप सुंदर वाटतात आणि त्याच्यावरती बघा भोपळे सोडलेले आहेत, अजून लागले नाही आहेत फक्त त्याचा वेळ आहे ना तो वाढत चालला आहे. वाड्या जिथून वरच्या साईडला आल्यानंतर आहे ना हे संतोषचं घर आहे, बारकू बोलतो आम्ही प्रेमाने. बारकू शेट बोला सर, काय करतोय? लाईट गेली रे आता. लाईट मगाशी पावसात गेली ना. कुठे जातोय? कुठे? इकडे जरा गेलेलो आपल्या सबस्क्रायबर लोकांना दाखवायला. पाऊस आताच लाईट गेली रे. होय ना, पण चार्ज लावायचा स्विच ऑफ झाला. काय चल मग घरी जातो. पाऊस भरपूर होता, 5 वाजता एवढा पाऊस होता ना ते बोललो दाखवावं. हे सचिनचं घर आहे, आमचं मोठं घर जिथे आमचा गणपती वगैरे बसतो ना ते हे घर आहे, पण मस्त मोठंच्या मोठं आहे ना कौलारू घर आहे. आणि इकडून ही वाट गेली आमच्या घराकडे. तर मंडळी आत्ता आहेत ना 5:30 वाजलेत, आपण 5 वाजता बाहेर पडलेलो आणि बरोबर अर्ध्या तासाने आहे ना बघता इकडे, बघा तुम्ही बघू शकता पाऊस आहे ना पूर्णपणे थांबलेला आहे. तर असा हा चमत्कारिक पाऊस असतो आत्ताचा श्रावण नंतरचा, कारण अचानक येतो आणि असा येतो ना खूप जोरात येतो. 15-20 मिनटं जरी पडला ना तरी पूर्ण म्हणजे ओढ्यांना नदीला आहे ना भरमसाट पाणी जातं, असा म्हणजे ढगफुटी टाईपचा तो पाऊस पडतो. तर आज सहज तुम्हाला पावसामध्ये घेऊन गेलेलो, कदाचित काही जणांना ही व्हिडिओ आवडणार नाही, पण मंडळी खूप जणांची रिक्वेस्ट होती की जर पाऊस लाईव्ह पडतो ना त्या पावसामध्ये थोडंफार फिरावं, तिकडचे जे आवाज असतात नैसर्गिक आवाज असतात नैसर्गिक वातावरण असतं ते दाखव, तर त्या हिशोबाने मी ही व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला होता. तर आत्ता मी घरी आलेलो आहे आणि आत्ता ही व्हिडिओ ते मी थांबवतो आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्या लिहायला विसरू नका. भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.